तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत देवबाग मध्ये। ही आपल्याला दिसते ती समोर कर्ली खाडी। कुडाळ तालुक्यावरून ही नदी चालू होते। आज ती मालवण तालुक्यामध्ये येऊन भोगवे वेंगुर्ला तालुक्याच्या आणि मालवण तालुक्याच्या मध्यभागावरून दोन तालुक्यांना दुभागते आहे। आणि आता आपण आलो होते, हे समोर आपल्याला दिसते ते क्रोकोडाईल पॉइंट आहे, जो भोगवे बीचच्या लगतच आहे। भोगवेचा डोंगर आहे तो एकदम खाली आलेला आहे आणि जसं मगरीसारखं आपल्याला लोकेशन दिसतं आहे ते समोर आहे। ओके, हा आहे अरबी समुद्र। आणि या साईडला दिसतोय तो आपल्याला हा देवबागचा किनारा। हे बघा, देवबाग पूर्ण संपूर्ण दिसतोय आपल्याला। बोटिंगसाठी टुरिस्ट आले आहेत, बोटीमधून सफर करतायत। ज्या ठिकाणी नदी किंवा खाडीचा समुद्राच्या पाण्याला मिलाप होतो त्या जागेला संगम म्हणतात। आणि समोर आपल्याला दिसते ते उथळ थोडंसं आहे, तिकडे सीगल आयलंड म्हणतात त्याला। आता तिकडे भरती असल्यामुळे ते आयलंड दिसत नाही आपल्याला, छोटी लाट ब्रेक होताना दिसत आहेत। हे बघा, सुनामी आयलंडवरून ही पॅरासिलिंगला बोट चालली आहे। पॅरासिलिंग राईड पण तुम्ही इकडे करू शकता। बोटिंग आहे, निवतीचा किल्ला पण बघू शकता, निवती बीच आहे, भोगवे बीच पण बघू शकता। आपल्याला समोर दिसते ती रेड अँड व्हाईट कलरची आहे पॅरासिलिंग बोट आहे। संगम पॉइंट आहे, मालवणी भाषेत त्याला नस्त बोलतात, गावठी भाषेत आमच्या मालवणी भाषेत नस्त बोलतात। तर मित्रांनो, आज आम्ही नस्तावर इलव बघूया। आता हे काका शेंडी घेऊन कसे पाकतात ते, मासे दिसतात काय बघतात ते, माशांचा थव दिसलो की ते आपली शेंडी टाकताले आहेत। पुढे यावे असेच अजून एक काका कोणतरी जाळा सोडल्या या समुद्रात, बघूया काय गावतात त्यांका। आता उपता जाळा सोडल्या या त्यांच्याने, बघूया आता काय भेटतात त्यांका। आता हे बघा जाळा कसा ओढतात बघा काका, उपता जाळा सोडल्याने या, बघूया आता कसले मासे भेटतात त्यांका ते मिळतात। कसले मासे गावतात ओ काका, कसले मासे गावतात बघूया। काकांका पण माहिती नाही आता, काय नशिबात असतील ते गावतले म्हणतात। बघूया कसले मासे गावतात ते। हे बघा, ही झाबळी असा जे आपण कॅरी बॅग किंवा यूज करू शकत नाही, तर झाबळी एका झाबळी म्हणतात। ही झाबळीत थोडेसे मासे साठवण्यासाठी कमरेक बांधली जातात। आता सगळी लुप्त होता, आताच्या पोरांका आताच्या मुलांका काय माहिती नाही झाबळी म्हणजे काय। आता काकाने बघा कशी अडकवली या पाटीत, त्याच्यात मासे असत, कोलेशाव असत, कोकरी असा। जाळ्यात बघूया काय गावता काकांच्या त्या।
अजून तरी एक काही मासो गावलो नाही आ। माशांचा धंदो असोच असता, शिकार नाही तर भिकार, गावलो तर लॉट नाही तर भैयाची खाट म्हण असा मालवणी ती आपली। मी तुमका सांगतोय, ज्याचा नशीब ताट त्याकाच मासो गावता। बघूया अजून तर काकांका काय नाही गावला। जाळाजवळ 15 मिनटं पाण्यात होता, आता ते त्या बाजूसून उत्तरेकडसून ते फिरतील जाळा सोडतील उभं तिला जाळा पुढे। अजून त्यांका एक पण मासो गावलो नाही आहे।